विश्वासाने या समाधानाने जा, आम्ही जपतो विश्वासाची परंपरा. एजी द फॅशन वर्ल्ड, प्लेन पॅन्ट, क्रश पॅन्ट, नाईट पॅन्ट, 3-4 पॉपकॉर्न अरमानी, प्लेन अरमानी, पेपर सिल्क शर्ट, जीन्स शर्ट, पॅन्टेड शर्ट, टी शर्ट, फुल हाफ शर्ट, योग्य व किफायतशीर दरात मिळणारे एकमेव दालन म्हणजे एजी फॅशन वर्ल्ड. पण या सोलापूरमध्ये देखील एक सचिन वाजे आहे, आणि हा जो सचिन वाजे आहे हा क्राईम ब्रँचकडनं महिन्याकाठी क्राईम ब्रँच करता 60 लाख रुपये हप्ता गोळा करतो, आणि याचं स्टिंग ऑपरेशन झालं. हा माझा पेनड्राईव्ह नाही आहे, हा पेनड्राईव्ह तिथल्या पत्रकाराने दिला, सरकारकडे दिलाय. स्टिंग ऑपरेशन झालं. माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी ही सगळी क्लिप मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे पाठवली आहे, आणि हा पोलीस कर्मचारी आणि अवैध धंदेवाला यांचा संवाद आहे. आणि मग तो म्हणतो की उपर्तक देना पडताय. मी 100% सांगतो त्यांनी किती वर म्हटलं तरी ते मंत्र्यापर्यंत नाही. मी गृहमंत्र्यांना गेले 25 वर्ष ओळखतोय, त्यामुळे त्यांच्या संदर्भात मी खात्रीने सांगू शकतो. पोलीस आयुक्तालयाकडनं सुरू असलेल्या वसुलीची तक्रार अँटी करप्शनला झाली. म्हणजे आता काय की पोलीस वसुली करतायत अशी अँटी करप्शनला तक्रार आहे, ती पेंडिंग आहे. आणि मग नंतर पोलीस आयुक्तांनी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली, पण काही झालं नाही. तो काय म्हणतो, संदीप शिंदे साहब जैसा बोलेगा वैसे कमिशनर सुनते, इतकी मेरे को गॅरंटी आहे. हे शिंदे साहेब नाही, अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सदस्यांनी बोलल्यानंतर त्यांच्यावर जर प्रशासन दुःख धरणार असेल तर सदस्यांनी बोलायचं की नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी या ठिकाणी तिथल्या अवैध व्यवसायाच्या संदर्भात विषय मांडला. या सभागृहामध्ये सन्माननीय राज्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं मी येऊन तिथे बैठक घेईन. माननीय राज्यमंत्र्यांनी येऊन बैठक घेतली, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आले. त्या लोकप्रतिनिधींनी काही पुराव्यासहित तक्रारी केल्या की कसे अवैध धंदे चालले आहेत. त्यानंतर या लोकप्रतिनिधींना अक्षरशः अध्यक्ष महोदय टार्गेट करण्याचं काम हे त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि राजेंद्र राऊत यांना तर कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे ओपनच सांगितलं आहे की तुम्हाला कुठल्या तरी गुन्ह्यात घेणारच आणि तुमच्या मुलाला तर फसवणारच, 100% फसवणार. बरं ते जे पी आय आहेत अध्यक्ष महोदय, त्यांचा रेकॉर्ड काय आहे, किती वेळा सस्पेंड झाले आहेत आणि कशा कशात सस्पेंड झाले आहेत. आणि असे पी आय तिथे जर आपण देत असाल आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली छान सगळे अवैध धंदे चालत असतील तर काय आमदारांनी चूप बसायचं, मुख घेऊन बसायचं. मी स्वतः मागच्या डीजीला आणि याही डीजीला त्यांची तक्रार केली आहे, मी स्वतः केली तक्रार, पुराव्यासहित केली आहे, कारवाई होत नाही. कारण काय, तर राजेंद्र राऊत अपक्ष निवडून आले तरी आमच्यासोबत बसले आहेत म्हणून कारवाई होत नाही. काही लोकांना वाटतं बरं आहे राजेंद्र राऊतचं ठेसलं तर जास्त बरं त्यांना, हे बरोबर नाही आहे. आणि माननीय गृहमंत्री महोदय या संदर्भात खरं म्हणजे गृह राज्यमंत्र्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं किंवा त्यांना एकट्यात विचारा. ते बैठकीला गेले होते, काय काय तक्रारी त्यांच्याकडे आल्या आहेत त्यांना माहिती आहे, एकदा विचारा त्यांना. आणि अशा प्रकारे जर या सभागृहामध्ये बोललं म्हणून किंवा या सभागृहाच्या अंतर्गत एखादा बैठकीच्या संदर्भातला संदर्भ दिला म्हणून तर लोकप्रतिनिधींवर पोलीस अशा प्रकारे दंडुकेशाही कळत असतील. आज अध्यक्ष महोदय मी आज तुम्हाला सांगतो त्यांच्या मुलाचा जीव धोक्यात आहे, त्याचं पत्रही दिलेलं आहे, काही कारवाई होणार नाही माहिती आहे, पण हे झालं नाही तर काय हरकत नाही आहे. मी ठरवलंय जर अशा प्रकारची वागणूक मिळणार असेल मी स्वतः त्या ठिकाणी जाईल आणि हजारोचा मोर्चा घेऊन त्या पोलीस स्टेशनला घेराव घालेल. हे चालणार नाही. या सभागृहातले आमचे अधिकार अशा प्रकारे जर अध्यक्ष महोदय काही पोलिसांना वाटत असेल की आपल्याला संरक्षण आहे योग्य नाहीये
आणि कुठल्याच संदर्भात योग्य नाही अध्यक्ष महोदय. म्हणून काय अवस्था आहे आपण बघा. नाशिक मध्ये गंगापूर रोडवर आणि विशेष म्हणजे एजी फॅशन वर्ल्ड मधून ग्राहकांना सुवर्ण संधी, 2 पॅन्टीवर 1 शर्ट फ्री. चला तर मग एजी फॅशन वर्ल्ड ला भेट देऊया आणि आपल्या पेहरावाचे स्वप्न पूर्ण करूया. आमचा पत्ता भगवती नगर, अनिल नगर, पंढरपूर. प्रॉपरायटर माननीय अभिषेक जी गंगेकर. मोबाईल नंबर 70 57 05 10 00 93 59 88 54 54.